नमस्कार, भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनल वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। शहापूर काँग्रेसच्या वतीने महागाई व काळ्या कृषी कायद्याविरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण, याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया। केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी व शेती उद्ध्वस्त होणार आहे। मोदी सरकार शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधत आहे, तर दुसरीकडे पेट्रोल डिझेल LPG गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत। या महागाईने सामान्य माणसाने जगणे कठीण झाले असून त्यात नोकरदार व मध्यमवर्गीयांचीही कंबरडे मोडले जात आहे। देशात अराजकता परिस्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकार मात्र कुंभकर्णीची झोपेत आहे। या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, जिल्हा अध्यक्ष सुरेश टावरे यांच्या आदेशानुसार जिल्हा नेते दयानंद चोरगे व तालुका अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी व शहापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सकाळी 11 ते 4 वेळेत तालुका जनसंपर्क कार्यालय देशमुखवाडा शहापूर येथे उपोषण करण्यात आले। उपोषणास अर्पणाताई खाडे, OBC विभागाच्या प्रदेश सरचिटणीस रवींद्र परटोळे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन बसवंत, लक्ष्मण भरत, रामचंद्र जोशी, भास्कर जाधव, महिला काँग्रेसचे अध्यक्ष संध्याताई पटेकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश भोईर, दिनेश सासे, पद्माकर वरकुटे, जिनेश विसे, वंदना भला, दशरथ भोईर, महेंद्र घरत यांच्यासह काँग्रेसचे 26 पदाधिकारी उपोषणात सहभागी झाले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना दयानंद चोरगे म्हणाले की केंद्रातील सरकार हे किसान विरोधी असून नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात अधिक आक्रमकपणे काही आंदोलन करून भाजप सरकारला जाब विचारू असे सांगून त्यांनी भाजप सरकारवर टीका केली। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, तालुका अध्यक्ष मनोज विशे, शहर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष वसंतकुमार पानसरे, बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष योगेश हजारे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अनिल कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष केशव साबळे, जिजाऊ संघटनेचे तालुका अध्यक्ष हरीश पष्टे, शिवसेनेचे काशीनाथ तिवरे, विजय भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील धानके, मनसेचे दिनेश कांबळे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ काबाडी तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या आंदोलनाचं राष्ट्रगीत वाजवून उपोषणाची सांगता करण्यात आली। अधिक वृत्त पाहूया। त्याप्रसंगी मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, आपण जेव्हा जेव्हा आम्हाला हाक द्याल तेव्हा तेव्हा आपल्या हाकेला आम्ही ओ करू, आपल्या सोबत असू आणि आजच्या आंदोलनाला मी पूर्णतः पाठिंबा देतो। आणि शहापूर तालुका काँग्रेस कमिटीने जे लाक्षणिक उपोषण घेतले आहे त्याला प्रथमतः प्रहार जनशक्ती शहापूर तालुक्यातर्फे आमचा जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत।